पेण विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना 75,000 आघाडी मिळणार असा विश्वास रायगड लोकसभा मतदारसंघ निरीक्षक आमदार प्रवीण दरेकर यांनी पेण येथे झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रवीण दरेकर हे निरीक्षक म्हणून रायगड लोकसभा दौऱ्यावर असून पेणमधील सिसम हॉल येथे पेण विधानसभेतील लोकप्रतिनिधी आणि सुपर वॉरियर्स कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली, त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेस मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविशेठ पाटील, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील, भाजप जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार प्रवीण दरेकर यांनी मोदींचे 400 खासदार त्यांना पंतप्रधान करण्यासाठी संसदेत जातील, त्यावेळी छत्रपतींच्या मातीतील मावळाही तटकरेंच्या निमित्ताने तिथे जाईल आणि तो पाठवण्याची जबाबदारी भाजप महायुतीने स्वीकारली असल्याचे सांगितले. उमेदवार आमच्या चिन्हाचा पक्षाचा नसल्यामुळे कुठेही निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्यामध्ये या जाणीवेचं ताकदीनं जोरात उमेदवारांचं काम करावं हा मेन उद्देश या निरीक्षकाच्या दौऱ्याच्या निमित्तानं होता. आणि मला आपल्या माध्यमातून सांगायला अभिमान वाटतो की कार्यकर्त्यांमध्ये या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होणार आहेत हेच आमच्यासाठी ध्येय किंवा गोल आमचा त्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे 100% पूर्ण क्षमतेनं पूर्ण ताकदीनं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी काम करणार आहेत. आणि पेठ विधानसभेचा मी जेव्हा तपशीलवार आढावा घेतला बूथ स्तरावर लोकप्रतिनिधी म्हणून सरपंच आणि आमचे प्रमुख आघाडीचे कार्यकर्त्यांसमवेत त्यावेळेला माझं ठाम मत झाले की पेठ विधानसभेमधून साधारणतः 1,00,000 मतदान या ठिकाणी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरेंना होईल असा प्राथमिक या सगळ्या निष्कर्षातून आमचा अंदाज आहे किंवा विश्वास आहे. आणि 75,00,000 लीड 75,000 लीड साधारणतः या ठिकाणी पेण विधानसभेतून सुनील तटकरेंच्या यशामध्ये मला वाटतं साई लोकसभामध्ये सगळ्यात मोठं मताधिक्य या ठिकाणी पेणमध्ये असेल आणि ते मताधिक्यसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कडवट कार्यकर्त्यांची मेहनत त्याच्यामध्ये योगदान मोठं असेल हे मी आवर्जून या ठिकाणी सांगतो.